वेलकम बैक टू आवर चैनल ऑनलाइन क्लासेस इन मराठी। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या ऑनलाइन क्लासेस मध्ये सहर्ष स्वागत। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इंट्रोड्यूसिंग सिक्स डिजिट नंबर्स म्हणजे सहा अंकी नंबर्स बघणार आहोत, शिकणार आहोत। या अगोदर आपण एक अंकी, दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी आणि पाच अंकी म्हणजेच युनिट, टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड आणि टेन थाउजंड्स इथपर्यंत आपण शिकलो आहे। आज आपण बघा सिक्स डिजिट म्हणजे सहा अंकी नंबर्स आपण आजच्या या ऑनलाईनच्या क्लासेसमध्ये शिकणार आहोत। तर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतच असेल। आपण यामागे जे व्हिडिओ बनवला आहे ते सर्वांनी बघितले का? नसेल बघितले तर आता लगेच काय करा, खाली तुम्हाला आपल्या चॅनलचं नाव दिसत असेल बघा, ऑनलाईन क्लासेस इन मराठी, त्यावरती क्लिक करायचं। त्यानंतर व्हिडिओ सेक्शनमध्ये जायचं आणि सर्व व्हिडिओ तुम्ही पहिले बघून घ्या। वेगवेगळे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत आणि व्हिडिओ तुम्हाला समजले असतील तर खाली कमेंट करून मला सांगा। तुमच्या काही शंका असेल त्या पण कमेंट करून सांगा। चला आता आपण व्हिडिओ सुरू करू। बघा इथं मी एक चार्ट काढलेला आहे। या चार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बघा इथे डिजिट, प्लेस आणि प्लेस व्हॅल्यू इथं मी लिहिलेले आहेत। बघा इथं सर्वात लास्ट आपण काय बघितलंय, सर्वप्रथम आपण युनिट्स बघितलंय। युनिट्सला मराठीमध्ये काय म्हणतात, एकक, म्हणजे एक अंकी संख्या। त्यानंतर आपण सेकंड बघणार आहोत टेन्स। टेन्सला मराठीमध्ये दशक म्हणतात, दशक म्हणजे दोन अंकी संख्या। थर्ड बघा काय आहे, हंड्रेड्स। हंड्रेड्सला मराठीमध्ये शतक म्हणतात आणि शतक म्हणजे तीन अंकी संख्या। त्यानंतर आपण बघणार आहोत थाउजंड, आणि थाउजंड म्हणजे आपण मराठीत म्हणतो हजार, आणि हजार असती चार अंकी संख्या। त्यानंतर बघा टेन थाउजंड म्हणजे आपण आता दश हजार, हजाराच्या पुढे आणखी एक अंक वाढला डाव्या बाजूला की तो होतो दश हजार, तो पण आपण बघणार आहोत। त्यानंतर आता सातवा जो अंक जर आला डाव्या बाजूला तर त्याला म्हणतात लक्ष किंवा लाख असं सुद्धा म्हणतात, आणि त्याचा नंबर किती आहे, सात नंबर असतो। चला आता आपण सुरुवातीला बघूया। बघा सुरुवातीला आपण सगळे शिकलो आहे एकक, युनिट्स। युनिट्स म्हणजे वन, झिरो टू नाईन पर्यंत जे अंक आहेत हे सर्व आहेत युनिट्स, त्याला एकक असं म्हणतात। आपण हे फर्स्टला सेकंडला शिकलेलो आहोत। आता त्यानंतर बघा टेन्स। टेन्स म्हणजे दशक, दहा, वीस, तीस, टेन, ट्वेंटी, थर्टी, फॉर्टी, फिफ्टी अशा ज्या संख्या असतील दोन अंकी त्यांना म्हणतात टेन्स। बघा नाईन प्लस वन, त्याची आपल्याला प्लस केलं, एडिशन केलं म्हणजे आपल्याला कुठली संख्या मिळते, तर नाईनमध्ये वन ॲड केलं तर आपल्याला टेन मिळते, आणि म्हणून ही टेन म्हणजे दशक आपल्याला ही संख्या मिळते। त्यानंतर हंड्रेड्स, बघा हंड्रेड्स म्हणजे शतक, वन हंड्रेड, टू हंड्रेड, थ्री हंड्रेड, फोर हंड्रेड, फाय हंड्रेड, बरोबर। आता हंड्रेड कसे मिळतात आपल्याला ते आपण बघूया। बघा वनमध्ये आपल्याला किंवा नाईंटी नाईनमध्ये वन मिळवला किंवा वन ॲडिट केला किंवा वन ॲडिशन केला, वन प्लस केला की हंड्रेड मिळतो। मग कसं करायचं ते बघा, नाईनमध्ये वन मिळवला टेन आले, टेनची मग युनिट काय आहे झिरो आणि टेन्स काय आहे वन, म्हणून आपण झिरो इथे दिला आणि त्यातला जो युनिटचा वन जो शिल्लक राहिला तो आपण डाव्या बाजूच्या नाईनच्या डोक्यावरती दिला, त्याला म्हणतात कॅरिंग ओवर, त्याला मराठीमध्ये हातचा म्हणतात, बरोबर। तर बघा मग आता आपण याची बेरीज करूया, नाईन प्लस टेन इथं आले टेन, बघा आणि द आन्सर इज, आन्सर किती आलं, आन्सर आलं याचं हंड्रेड, अशा प्रकारे हंड्रेड तयार झाले। त्यानंतर आपण बघूया थाउजंड। थाउजंड म्हणजे हजार, एक हजार पण आपण म्हणू शकतो, दोन हजार म्हणू शकतो, तीन हजार, चार हजार आणि पाच हजार, वन थाउजंड, टू थाउजंड, थ्री अँड थ्री थाउजंड, फोर थाउजंड आणि फाय थाउजंड। आता हे कसे तयार होतात वन थाउजंड, तर बघा नाईंटी नाईनमध्ये वन प्लस केला की बनतात वन थाउजंड। मग काय आपण कसं करतो ते बघा, इथं किती आहे नाईंटी नाईन म्हणजे बघा इथं युनिट, टेन्स आणि हंड्रेड्स, बरोबर। आता आपण इथं वन ॲड करतो आहे म्हणजे बघा इथं युनिटमध्ये वन आपण वन युनिट आपण ॲड करतो आहे आणि मग
युनिट मध्ये 9 मध्ये 1 प्लस केलं तरी त्याला 10, मग 10 चा आपण काय लिहितो 0 लिहितो, बरोबर। 0 लिहिल्यानंतर आपण जो जो 1 आला हातचा त्याला आपण कॅरिंग ओव्हर म्हणतो, तो आपण इथं बघा 10 च्या वरती दिलाय। आणि आता याची आपला दोघांची 1 प्लस 9 करून इथं परत लायचंय, मग इथं किती आला 0, बरोबर। आणि 10 चा आपण इथं युनिट लिहिला, आणि आणखी एकदा 1 जो आला तो आपण कुठे लिहिला, इथं डाव्या बाजूच्या लेफ्ट साईडच्या 9 च्या डोक्यावरती लिहिला, त्याला हातचा म्हणतो मराठीमध्ये, बघा। आणि आता परत यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे, बघा 9 प्लस 1 आन्सर इज 10, म्हणून तर आन्सर किती आलं आपल्याला या सर्वांचं, 99 प्लस किती आलं आहे बघा, 99 प्लस 99 प्लस 1चं आन्सर आलेलं आहे 1000। अशा प्रकारे 1000 आपण बघू शकतो, याच्यामध्ये आपण 2000, 3000, 4000, 5000 असं आपण एक्झाम्पल बघू शकतो। आता आपण 10000 बघूया, ज्या प्रकारे आपण 1000 केले, आता त्यानंतर आणखी एक लेफ्ट साईडला अंक वाढला, बघा इथं 1 वाढला आहे हा, बरोबर, म्हणून त्याला म्हणतो आपण 10000। आता बघा 10000 कसे तयार होतात, त्याला मराठीमध्ये 10000 म्हणतात, मग त्यामध्ये 10000, 20000, 30000, 40000, 50000 किंवा 50000 असंही म्हणू शकतो, बघा। त्यामध्ये आता आपण 10000 कसे तयार करणार, तर बघा 9999999999 प्लस 1 मध्ये आपण केलं तर 10000 तयार होतात, बघा 9 प्लस 1 इथं आला 0, 1 कॅरिंग ओवर इथं आला 0, 1 कॅरिंग ओवर इथं आला 0, 1 कॅरिंग ओवर इथं आला 0, 1 कॅरिंग ओवर, आणि लास्टला आता 9 प्लस 1 इथं आला 10, बघा अशा प्रकारे हा 10000 आलं आहे। 10 वरती 30 म्हणजेच 10000, बघा तुम्ही पण घरी करून बघा। त्यानंतर आपण आता आजच्या भागामध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार आहोत ते आपण लाक्स, लक्ष किंवा त्याला लाख म्हणतात मराठीत, इंग्लिशमध्ये लॅक्स असा त्याचा उच्चार होतो, तर आपण आज लॅक्स कसे लिहायचे ते आपण शिकणार आहोत, लॅक्स म्हणजे काय ते समजून घेणार आहोत। चला तर आता व्हिडिओ आपण सुरुवात करूया। आपण जे आत्तापर्यंत शिकलो ते आपण उजळणी केली, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड, थर्ड आणि फोर्थपर्यंत आपण हे सगळं शिकून झालेलं आहे। आता आपण आजच्या भागामध्ये आपल्याला काय बघायचे, लॅक्स किंवा मराठीत त्याला लाख म्हणतात, त्यामध्ये 1 लॅक्स, 2 लॅक्स, 3 लॅक्स, 4 लॅक्स, 5 लॅक्स अशा संख्या असू शकतात। बघा 1 लॅक कसं तयार होतात, आता आपण 1000 बघितलंय बरोबर, म्हणजे 10000 बघितले, त्याच्यामध्ये मग आता एक दिसते संख्या लिहिली मी 99999 प्लस 1 असं लिहिले, मग याची आपण ॲडिशन करूया, याची बेरीज करूया, बघा 9 1 मिळवला, 0 आला, 1 जो आला तो युनिटचा तो आपण डाव्या बाजूच्या 9 वरती दिला, हातचा दिला, त्याला आपण कॅरिंग ओव्हर करणं म्हणतो। त्यानंतर बघा 9 1 मिळवला, 10 आला, म्हणून आपण त्याला इथं एक आणखी एक 0 आपण लिहूया, म्हणजे इथं आणखी एक इथं वरती एक गेला आहे, आणि त्यानंतर इथं 10 आला, परत एकदा इथं 0 देऊया, आणि तो 1 जो आला तो कॅरिंग ओव्हर केला 9 वरती लिहिला, दोघांची ॲडिशन केलं, बेरीज आली 10, आणखी एकदा आणि इथं लिहिलं आहे, परत 9 डोक्यावरती 1 कॅरिंग ओव्हर केला आहे, 1 हातचा दिला आहे डोक्यावरती, आणि आता लेफ्टला काहीच शिल्लक राहिलं नाही, म्हणून या दोघांची आपण बेरीज करूया, 1 प्लस 9 आन्सर आलं 10। बघा आता 10 किती 0 आहेत, तर 1 2 3 4 आणि 5, बरोबर, बघा आता हे किती झाले, 1 लॅक 1 वरती 5 0, आणि बघा आता आपण काय केलं आहे, 99999 1 मिळवला तर आपल्याला संख्या आली 1 लॅक, त्याला आता आपण काय म्हणतो, बघा 5 अंकी आपण आता संख्या शिकलो होतो, आपण आता 6व्या ठिकाणी किंवा 6 डिजिट जो वाढला आहे तो 1, आणि याला या स्थानाला काय म्हणतात किंवा ही जी पोझिशन आहे 1ची त्याला म्हणतात लॅक्स, किंवा बघा इथं काय आलं आता 1 लॅक, बरोबर 6 डिजिट। तर बघा
एक लक्षात ठेवायचे सर्वांनी, इथं प्रत्येक स्थानाला एक किंमत असते. कशी असते किंमत? बघा हा जो झिरो आहे किंवा 19 बघूया, हा जो झिरो आहे हा आहे युनिट, हा आणखी दोन नंबरचा झिरो आहे तो आहे टेन्स, तीन नंबरचा थ्री नंबरचा जो झिरो आहे तो आहे हंड्रेड्स, आणि त्यानंतर फोर नंबरचा झिरो आहे तो आहे थाउजंड, फाय नंबरचा जो झिरो आहे तो आहे काय 10,000, आणि फाय नंबरचा जो अंक आहे नंबर्स आहे तो आहे लॅक्स. बघा सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथं प्रत्येक अंकाचं जो स्थान असतं पोझिशन असती त्याला एक किंमत फिक्स केलेली आहे, ती आत्ताच तुम्हाला मी सांगितली, सर्वांनी ती पाठ करायची लक्षात ठेवायची आहे. त्याशिवाय आपल्याला याच्या आधारित जे पुढील गणित आहेत किंवा जे मॅथ्स आहे पुढं सगळं शिकवणार आहोत मी तुम्हाला ते समजणार नाही, तर आपल्याला हे समजणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा आपल्याला मी काय सांगितलं तुम्हाला की इथं बघा उदाहरण सांगितलं तुम्हाला, सिंगल डिजिट अंकाला आपण एक एक म्हणतो, म्हणजेच काय म्हणतो युनिट, दोन अंकी डिजिटला आपण म्हणतो, दोन डिजिट अंकाला आपण दशक म्हणतो म्हणजेच टेन्स, तीन अंकी संख्येला आपण शतक म्हणतो म्हणजेच हंड्रेड, आणि फोर अंकी संख्येला आपण म्हणतो हजार, ज्याला इंग्लिशमध्ये थाउजंड म्हणतात, आणि पाच अंकी संख्येला म्हणतात दश हजार, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात 10,000, आणि सहा अंकी संख्येला म्हणतात लाख किंवा लक्ष किंवा इंग्लिशमध्ये लॅक्स असं म्हणतात. लॅक्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिकलो, म्हणजेच प्रत्येक स्थानावर आपण काय केलं 1 ते 9 पर्यंत अंक लिहिले. यामध्ये काय आलं, यामध्ये जर एखाद्या स्थानावर संख्या 1 ते 9 मधली संख्या नसेल तर ती आपल्याला तिथं रिकामं सोडायचं नाही, तिथं आपल्याला झिरो लिहावाच लागतो. त्या तिथलं जो स्थान आहे ते आपल्याला रिक्त सोडता येणार नाही. त्याचं उदाहरण त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. बघा जर आपल्याला 8,09,043 अशी संख्या जर लिहायची असेल तर आपण कशी लिहिणार ती? बघा जर आपण झिरो ते नऊपर्यंतचे अंक वापरले हां, आणि ज्या ठिकाणी 1 ते 9 पैकी अंक नसेल त्या ठिकाणी आपण शून्य वापरूया. जर आपण असं लिहिलं शून्य वापरलंच नाही, डायरेक्ट काय लिहिलं 89043 एवढं हेच लिहिलं तर काय होईल ती संख्या 89,043 अशी होईल. म्हणजे आपल्याला ती लाखमध्ये होईल का? नाही, चुकीची होईल, बरोबर ना. म्हणजे काय केलं, जे पोझिशन आहे झिरोची ती आपण सोडून दिली होती, तर झिरोची पोझिशन सोडून द्यायची नाही. प्रत्येक स्थानाला एक व्हॅल्यू असते, किंमत असते. म्हणजेच जर आपल्याला 89,043 ही संख्या आपण चुकीची लिहिलेली आहे, कारण आपल्याला 8,09,043 अशी लिहायची जर असेल तर बघा आपल्याला ती अशी लिहावी लागेल. बघा 8 लॅक्स आता 9,000 आहे बरोबर, मग 10,000च्या ठिकाणी काहीच नाही, मग आपण तिथं काय देणार झिरो ॲड करायचं आपण तिथं बरोबर. त्यानंतर काय 9,000 आहे म्हणून 9 लिहिले बरोबर. त्यानंतर काय 43 आहे, मग 100 काय आहे का? नाही, म्हणून काहीच दिसत नाही ना. 100 काही दिले त्यांनी 1 ते 9 पर्यंत काही आहे का? नाही, म्हणून आपण झिरो ॲड केली परत एकदा, आणि शेवट काय 43. मग अशा प्रकारे आपण लिहिणार 8,09,043. बघा प्रत्येक स्थानाला इथं एक किंमत दिलेली मी. 3 जो अंक आहे तो आहे युनिट, 4 आहे त्याला म्हणतात टेन्स, 0 आहे त्याला म्हणतात हंड्रेड्स, 9 आहे त्याला म्हणतात थाउजंड, आणखी एक 0 आहे त्याला म्हणतात ते जे स्थान आहे त्याला म्हणतात 10,000, आणि जे 6 नंबरचं जे डिजिट आहे अंक आहे 8 आहे तो त्याला म्हणतात लॅक्स बरोबर. तर अशा पद्धतीने आपण आजच्या भागामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो, तर 6 अंकी 6 डिजिट नंबर शिकलो, त्याला इंग्लिशमध्ये लॅक्स म्हणतात, मराठीत म्हणतात लाख किंवा लक्ष. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 10 लॅक्स ते शिकणार आहोत, त्यावरचे क्वेश्चन अँड आन्सर्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजून सांगेल. तर आता तुम्हाला लॅक्स किंवा लाख ही संकल्पना समजलीच असेल. ज्यांना कोणाला शंका असेल त्यांनी मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की विचारा. चला आता व्हिडिओ इथंच थांबूया.
वीडियोला शेयर नक्की करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा।